आज आपण प्रॉब्लेम सेट 4 सॉल्व करूया. त्यातलं पहिलं एक्झाम्पल, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातला पहिला आहे, इफ 6s to 5 इज इक्वल टू y s to 20, देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y. त्याचे चार ऑप्शन्स आहेत. लिहिलं का क्वेश्चन? सांग मग यातलं कोणतं करेक्ट आहे. कसं करणार? तर आपण त्याला रेशियो मध्ये लिहिणार. तर त्याला आपण रेशियोच्या मध्ये त्यांनी ऑलरेडी दिलाय. कसा दिलाय? 6s to 5 आपण असं लिहू शकतो, 6 divided by 5 इज इक्वल टू y s to 20. मग आता कसं सॉल्व करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन माहिती आहे आपल्याला, डायगोनल मल्टिप्लिकेशन करतो. कसं? 20 आणि 6 चं मल्टिप्लिकेशन होतं आणि इकडे y चं आणि 5 चं मल्टिप्लिकेशन होतं. येस. हॅलो. हा मग तसं करायचंय आणि y ची व्हॅल्यू सांगायची आहे मला. कर मग. किती आलं? तुझा आवाज कमी येतोय, तुझा लॅपटॉपचा आवाज वाढव थोडा. कमी येतोय खूप आवाज. सांग. किती आलं? ट्वेंटी फोर. करेक्ट. तर याचा आन्सर आहे 24. तर हा आहे करेक्ट ऑप्शन. असं केलं आपण की 6 आणि 20 त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते आलं 120, आणि 5 आणि y चं केलं, ते आलं 5y. मग 5 तिकडे नेला, मग y इज इक्वल टू 120 divided by 5. 5 1 5 5 2 10, 2 आला मग तो झाला 20. 5 4 20. आता सेकंड,
हाँ लीला हाँ दुसरा ऐसा किती आलं 10:1 समजले का हे। हॅलो कसं काय? तर 1 सेंटीमीटर जेव्हा आपण तर त्यामध्ये 10 mm असतात, मग आता 1 mm बरोबर किती सेंटीमीटर? तर 1 mm हॅलो मेरा तर आपण जेव्हा फुटपट्टी पाहतो तर त्याच्यामध्ये इथून 0 पासून स्टार्ट होतं आणि इथे 1 हे 1 सेंटीमीटर असतं, आणि त्याच्यामध्ये जे छोटे डॉट्स असतात तर त्याला आपण काय म्हणतो? मिलीमीटर। मिलीमीटर म्हणजे काय? की हे छोटे छोटे डॉट्स असतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, तर याला म्हणतात मिलीमीटर। हे असतं 1 मिलीमीटर। तर 1 सेंटीमीटर मध्ये 10 mm असतात। मग त्यांनी काय विचारलंय? 1 mm टू 1 सेंटीमीटर रेशो। मग 1 mm बरोबर त्यांनी काय विचारलं रेशो? 1 सेंटीमीटरचा। तर 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 1 mm। त्याचं त्याच इथे mm आहे त्याच्यामुळे इथे पण mm करावं लागेल। मग 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर। मग काय येतं? 1:10। तर आपण वेगळंच केलं होतं, तर याचा आन्सर आहे सी, बी नाहीये। ओके तर मी हे इरेज करतो। समजले का आता? ओके तर तिसऱ्याचं तू सांग। राईट डाऊन दिस थर्ड वन। तुझा आवाज खूप कमी येतो, एकदा ऑडिओ डिस्कनेक्ट करून कनेक्ट कर। हॅलो
आता येतोय आवाज. हॅलो. एक मिनिट. हेलो. आता येतोय क्लिअर आवाज. सो राईट डाऊन थर्ड एक्झाम्पल आणि सांग त्याचा आन्सर किती येत आहे. एकच मिनिट. हॅलो. आता येतो. हो, क्लिअर आवाज येतोय, लाऊड अँड क्लिअर. क्वेश्चन काय आहे कि तीन स्टुडंटचे एजेस दिलेत, वय दिलेत, जतीन, नितीन आणि मोहसिन. काय दिलेत ते एजेस? एकाचं आहे जतीनचं 16. क्वेश्चन लेते हैं. हाँ, फुटबॉल. फुटबॉल हॅलो, हाँ. काय येईल आन्सर याचं? प्रश्न नो प्रश्न. हेलो. हाँ, क्या काय येईल आन्सर याचं? मीटिंग तो कितनी है? 24. किती किती?
तेच विचारतोय ना तुला. आता क्वेश्चन वाचूया अगोदर. काय दिले त्यात? तिघांचे एजेस दिलेत, पण आपल्याला जतीनच्या एजच काहीच करायचं नाही, तर ते कट करून टाकूया. आपल्याला फक्त नितीन आणि मोहसिन, एन आणि एम. काय आहे त्यांचं? नितीनचं आहे 24 आणि मोहसिनचं किती आहे? 36. करा मग रिड्यूस, त्याला रिड्यूस करता येईल का? कर मग रिड्यूस. कुठपर्यंत रिड्यूस करता येईल? डिवाइड कर त्याला आणि सांग किती आन्सर येते. आता आता तर सॉल्व्ह करून दिले पूर्ण. क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही सांगितलं. हे कशासाठी दिलं मी ते, की नितीनचं आहे आणि मोहसिनचं आहे, तर त्याचा रेशो आहे आपल्याला 24 आणि 36, तर त्याला रिड्यूस करायचं. अजून कमी कसं करता येईल? कोणाच्या टेबल मध्ये आहे 24 आणि 36? तुझ्या टेबल मध्ये आहेत. मग कर. टू ने केलं तर 2 1 2 आणि 2 2 4 इथे 2 1 2 आणि 12 / 18. अजून होईल का रिड्यूस? हे 2/9 / 2/3 येणार. व्हेरी गुड. तर याचा आन्सर काय येत आहे? 2/3. समजलं? कारण 12 / 13 मग ते 6 च्या टेबल मध्ये आहे. 6 2 12 आणि 6 3 18. मग 2/3. Then write down fourth example.
distributed between. लिहिलं का क्वेश्चन? लिहिते. इतका वेळ का लागतो तुला लिहायला? तर ते रिफिल संपलेली बदलली. ओके.24 bananas were distributed between Shubham and Anil in the ratio 3:5. Then how many bananas did Shubham get? किती मिळतील मग शुभमला सांग, केळी किती मिळतील? किती येईल? How many bananas did Shubham get? इकडे लक्ष दे. तर आपण जेव्हा रेशोचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, हे रेशो काय दिलाय? तुमचा आवाज खूप स्लो जातोय. एक मिनिट, येतोय का? हॅलो, स्लो ऐकू येतोय. ब्लूटूथचा प्रॉब्लेम असेल तुझ्या, नेटवर्क तर ओके आहे. एक मिनिट मी चेक करतो. हॅलो. आता ओके आहे. हो. सांग मग आन्सर काय येईल, 8 का 15 का 12 का 9? ट्वेल्व नाही. इकडे लक्ष दे, कसं सॉल्व्ह करायचं ते एकदा सांगतो परत एकदा लास्ट टाइम. तर आपल्याला रेशो काय दिलाय त्यांनी?
तर आपण जेव्हा रेशोचं सॉल्व्ह करत होतो तुला आठवत असेल आपण त्याला एक्स लावायचो, थ्री ला थ्री एक्स म्हणायचो, फाईव्ह ला फाईव्ह एक्स म्हणायचो. यस मग इथे पण तसंच बनवायचंय आपल्याला. तर तो रेशो काय बनेल, थ्री एक्स आणि डिवाइडेड बाय फाईव्ह एक्स. पण त्यांनी त्याची ऍडिशन दिली आहे, शुभम आणि अनिल या दोघांना 24 बनवण्यास दिले, म्हणजे त्यांची ऍडिशन होईल इथे. त्याच्यामुळे 3x प्लस 5x इज इक्वल टू 24. आता कर सॉल्व, x ची व्हॅल्यू सांग मला किती येईल ते. करता येईल x ची व्हॅल्यू काढता येईल सांग मग. x is equal to 24 divided by 8. किती आलं? 3 नाहीच आहे आपण सांगतो ना तुला पुढे. एक ची व्हॅल्यू किती आली, 3 राईट. परत आवाज एक मिनिट. आता येतोय ओके. 3 एक ची व्हॅल्यू आली 3 आणि आपण आपल्याला पुन्हा 3 8 जर केलं तर 3 8 24. आपल्याला कुणाची व्हॅल्यू विचारली आहे की शुभमची, शुभमला किती बनाना मिळाले. तर शुभमची व्हॅल्यू आपण काय घेतली होती इथे, 3x घेतलेली. मग ती व्हॅल्यू टाकायची शुभमसाठी. केळीला आपण काय करणार, 3x केळी आहेत म्हणजे 3 × x ची व्हॅल्यू किती आली, 3. किती आला आन्सर, 3 × 3 9. मग कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, 9 डी वाला 9. समजले. आता मला सांग, त्यांनी विचारलं असतं की अनिलला किती केळी मिळाली तर किती आली असती सांग बरं. हाऊ मेनी बनाना, अनिलचं 5 होत ना, मग 5 × 5 केलं. 5 × 5 नाही, एक ची व्हॅल्यू 3 आली ना. 5x केलं असतं म्हणजे 5 × 3 केलं असत म्हणजे किती आलं असतं सांग. अनिलला किती मिळाले असते बनानाच सांग ना, काउंट किती मिळाला असता. 5 × 5 नाही, एक ची व्हॅल्यू किती आली आहे, 3. मग किती येते, 15. यस नेक्स्ट 5th एक्झाम्पल. सर परत आवाज ब्रेक होतो. नेक्स्ट क्वेश्चन ली, व्हॉट इज द मीन प्रोपोर्शनल. सर तुम्ही रात्रीचा क्लास घेत जाऊ नका, तुमच्याकडे नेटवर्क इश्यू असतो. हो फिफ्थ क्वेश्चन सॉल्व करा. मीन प्रोपोर्शनल ऑफ फोर
हॅलो किती येईल आन्सर याच मेन प्रोपोर्शनल काय येईल व्हॉट इज द मेन प्रोपोर्शनल ऑफ 4 and 25 म्हणजे अच्छा 8 मला समजलंच. मीन प्रोपोर्शनल म्हणजे कसं? याच्यावर आपण एक पूर्ण एक्झरसाइज सॉल्व केलेली आहे. मीन प्रोपोर्शन म्हणजे 3 नंबर दिलेले असतात. तर यामध्ये 3 नंबर दिलेले असतात ए बी आणि सी. तर मीन म्हणजे मधला नंबर काढायचा आपल्याला. कडचे दोन कोणते दिलेत? एक दिलाय 4 आणि हा दिलाय 25. मग हा किती आहे ते विचारले. मग फॉर्म्युला काय असतो? बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. मग आता ए ची व्हॅल्यू काय आहे? इथे फोर. आणि सी ची करा मग मल्टिप्लिकेशन. हंड्रेड आलंय. यस. पण ही तर बी स्क्वेअर ची व्हॅल्यू झाली. आपल्याला काय काढायचंय? बी ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय करावं लागेल? त्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. काय टेन. तर त्याच्यामुळे कोणता आन्सर बरोबर आहे? ऑप्शन सी. येस. देन राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. Write the ratio of first number to second number. तर काय करायचं आपल्याला?
त्यांचा रिड्यूस फॉर्म म्हणजे रिड्यूस फॉर्म मध्ये कमी कमी करायचे त्याला. मग सांग कशाने डिवाइड करावं लागेल कमी होण्यासाठी यांना. सेवन मध्ये 48 नाही आहे, 49 येतो. तीन मध्ये पण नाही येत. तीन मध्ये येतो ना, मध्ये 21 48 पण येतो ना. 48 पण जाईल ना त्याने, करून पहा. येस सेवन अपॉन 16 हॅलो सेवन अपॉन 16 येस. सेवन थ्री जा 21 आणि 3 1 जा 3 आणि 1 राहिला 18 झाला. सो 3 6 7 डिवाइडेड बाय 16. तर हे पुढचे तुला होमवर्क साठी आहेत. ओके सेकंड टू फिफ्थ सेकंड टू फिफ्थ होमवर्क ब्रेक होतो. 1 2 3 4 कुठून? सेकंड पासून. हॅलो सेकंड पासून. सेकंड ते 5 लास्ट. ओके देन राइट डाउन नेक्स्ट क्वेश्चन. तुमचा आवाज ब्रेक होतो. हो पुढचा क्वेश्चन ली. क्वेश्चन थर्ड. होमवर्क ला दिला होता तुम्ही. राइट डाउन क्वेश्चन नंबर 6. Six convert the following ratios into percentages. Convert the following ratios into percentages. किती येते परसेंटेज?
याचं परसेंटेज किती येईल? हेच करायचं ना, घालवायचं ना. हा खाली 100 आला पाहिजे अपॉन 100. वरची व्हॅल्यू काय येते ते परसेंटेज असतो. 37/500. तर तुला एक करून दाखवतोय ते. जेव्हा आपल्याला खाली 100 पाहिजे असेल याच्यामध्ये तर काय करावं लागलं आपल्याला? परत आवाज परत वरती. एकच मिनिट. हॅलो. हा तर यामध्ये आपल्याला इथे 100 पाहिजे तर काय करणार आपण? या पूर्ण इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय किंवा डिवाइड करावं लागेल तर आपल्याला सॉल्व करता येईल. मग कशाने डिवाइड केल्यानंतर किंवा मल्टिप्लाय केल्यानंतर 100 येईल इथे? तर आपण या दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करूया 1/5 ने. 1/5 सर तुमचा एरर दिसतच नाही. दिसतोय का आता? हा दोन्हीकडे केलं म्हणजे इथे काय येत आहे? 5 1s of 5, 5 1s of 5 आणि हे 0 0 as it is. म्हणजे खाली किती येईल? 100 आला. आणि वर काय करायचं आपल्याला? 37/5. तर 5 1s of 5, 5 7s of 35. 2 आला रिमाइंडर तर त्याने जात नाही डिवाइड. मग डॉट घेतला तो त्याचा 20 झाला. 5 4 20 म्हणजे किती आलं परसेंटेज? 7.4/100. त्यालाच आपण असं लिहितो 7.4% समजलं. सो राईट डाऊन. आता हे पुढचे तुला होमवर्क साठी आहेत. ओके राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. किती येत? 4 5. टू 3 4 5 ना? हो. राईट द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी in the reduced form.
that the ratio of first quantity in the reduced form. One zero two four MB, 1.2 GB. And 10 in bracket 1024 MB is equal to 1 GB. Hello, sir. आता कसं सॉल्व करायचं याला? सर तुमचा आवाज सारखा सारखा ब्रेक स्लो होतोय. एक मिनिट. आता ओके आहे. तर पहिलं आपण सॉल्व करतो इथे. फर्स्ट एक्झाम्पल. यामध्ये काय करतोय आपण? वन झिरो टू फोर एम बी. आता हे आहे एम बी मध्ये आणि खालच 1.2 आहे जीबी मध्ये. मग याला आपल्याला जीबी मधलं एमबी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर त्यांनी काय दिलंय, 1 GB इज इक्वल टू 1024 GB. 1 GB म्हणजे किती? 1024 MB. मग आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल त्याला. 1024 MB इज इक्वल टू 1.2 × 1.24. मग आपण जेव्हा हे रिड्यूस करणार आहे तर तेव्हा 1024 कॅन्सल होईल आणि त्याचा रिड्यूस फॉर्म काय येईल, 1 / 1.2. हा त्याचा रिड्यूस फॉर्म आहे. तर हा लिहून घे आन्सर. ओके मग त्याच्या पुढचे जे आहेत ते होमवर्क साठी आहेत तुला. सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. तर त्यांना आपण रिड्यूस फॉर्म मध्ये करायचे. नेक्स्ट राईट डाऊन 8th क्वेश्चन. हॅलो. हा हे पुढचे आहेत ते तुला होमवर्क साठी आहेत. सेकंड, थर्ड, फोर्थ, हे पूर्ण तुलाच प्रॅक्टिस सेट होमवर्क साठी होता. पण मी एक एक तुला सॉल्व्ह करून देतोय की तुला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. ओके. ऍक्च्युली तुला हे 13 स्वतःला सॉल्व्ह करायचे होते. तुला ते सगळे प्रॅक्टिस सेटवर आहेत. पण मी प्रत्येकातला एक एक तुला सॉल्व्ह करून देतोय म्हणजे तुला आयडिया येईल की कसं सॉल्व्ह करायचं ते. ओके. तर आज आपण इथेच थांबूया.
ओके.